फुलंब्री शहरातील डॉक्टर श्रद्धा आंबेकर यांच्या विरुद्ध गळफास देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पती डॉक्टर प्रद्युम्न आंबेकर यांच्या फिर्यादीवरून फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। फुलंब्री येथील डॉक्टर दापत्याचा वाद विकोपाला गेला आहे। 7 महिन्यांनंतर पत्नी विरुद्ध फुलंब्री पोलीस ठाण्यात पतीने गुन्हा दाखल केला आहे। फुलंब्री शहरातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ व प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर प्रद्युम्न सुनील आंबेकर यांनी तब्बल 7 महिन्यांनंतर फुलंब्री पोलीस स्टेशन गाठून पत्नी डॉक्टर श्रद्धा प्रद्युम्न आंबेकर याच्या विरुद्ध पत्नी डॉक्टर श्रद्धा प्रद्युम्न आंबेकर यांच्या विरुद्ध गळफास देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला। याबाबत सविस्तर माहिती अशी की फुलंब्री शहरातील पोस्ट ऑफिससमोर या डॉक्टर दापत्याचं हॉस्पिटल आहे। दिनांक 23 जुलै 2020 रोजी त्यांच्या मुलाचा वाढदिवस होता। त्या दिवशी डॉक्टर प्रद्युम्न यांच्या आईवडिलांनी वाढदिवसाला येऊ नये या कारणावरून वाद झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे श्रद्धा आंबेकर यांनी मुलाला झोका बांधण्यासाठी वापरलेल्या दोरीनं पाठीमागून गळफास दिला व जीवे मारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यातून त्यांची कशीबशी सुटका झाली व पुढील उपचारासाठी त्यांना औरंगाबाद येथील सिटी केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। त्यावेळी डॉक्टर प्रद्युम्न यांची परिस्थिती गंभीर असल्यानं फुलंब्री पोलीस स्टेशनला येऊन गुन्हा दाखल करता आला नाही, मात्र दिनांक 22 रोजी पोलीस स्टेशन गाठून फिर्याद देत पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर विशाल नेहुळ यांनी घटनास्थळी भेट दिली व पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज हे पुढील तपास करत आहेत। या प्रकरणी पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांनी दिलेली ही प्रतिक्रिया पाहूया। गुन्हा रजिस्टर नंबर 11/2021 या गुन्हा रजिस्टर नंबरवरून आम्ही 307 गुन्हा दाखल केलेला आहे। दिनांक 23/7/2020 रोजी फुलंब्री पोलीस स्टेशन हद्दीमध्ये डॉक्टर प्रद्युम्न आंबेकर आणि श्रद्धा आंबेकर हे दोन दाम्पत्य या ठिकाणी हॉस्पिटल चालत होते। स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत दोघे डॉक्टर पण। त्यांनी 23/7/2020 रोजी त्यांच्या मुलाचा वाढदिवस होता, त्या मुलाच्या वाढदिवसाला त्यांचे नातेवाईक वगैरे त्या ठिकाणी येऊन गेले आणि त्यानंतर रात्री पतीपत्नीमध्ये त्यांच्या घरगुती कारणावरून भांडण झाले असे फिर्यादीचे म्हणणे आहे। त्यावरून फिर्यादी यास दिनांक 23/7/2020 रोजी फुलंब्री येथील शासकीय रुग्णालयामध्ये अस्तव्यस्त अवस्थेमध्ये दाखल केलेले होते। त्यामध्ये डॉक्टर आंबेकर यांच्या गळ्याला निशाण आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री।